दिल्ली गेट परिसरातील अहमदनगर महिला मंडळाच्या बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी दिवाळी बाजार भरवत व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवहार ज्ञान, विपणन कौशल्य आत्मसात होण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी दिवाळीत लागणाऱ्या विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. त्याची विक्री करताना प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसून आला. अतिशय उत्साहात मुलांनी आपले व्यवहार कौशल्य दाखवले. मार्केटिंग कसे करावे याचे धडेही या निमित्ताने गिरवले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा ज्योती केसकर, सचिव प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी यांनी सांगितलं. मी दिल्ली गेट अहमदनगर महिला मंडळ संस्थेची आणि शाळेची मी अध्यक्ष आहे, ज्योती केसकर. पूर्वी पण आम्ही असा हा दिवाळीची सुट्टी लागली की मुलांचा बाजार ही एक संकल्पना मांडत असतो. आता बऱ्याच ठिकाणी आहे, पण मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान नको तर त्यांना व्यवहार चातुर्य हवे, त्यांना पैशाची देवघेव कळावी, थोडेसे वस्तू विकणं हा जो एक प्रॅक्टिकल शेवटी बाजारात होणारे प्रॅक्टिकलचं जे नॉलेज आहे ते त्यांना या उपक्रमातून मिळते. यासाठी 2 दिवस आधी सूचना दिली जाते आणि त्यांचे पालक देखील या उपक्रमात त्यांना काही वस्तू घरी तयार करून देतात. कोणी होलसेलमधून होलसेलमधून रिटेलमध्ये कसं द्यावं हे पण त्यांना ज्ञान व्हावं. आणि हा एक छान उपक्रम असतो. आकाश दिव्यापासून दिवाळी लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू त्या आपल्या ठेवतात आणि सर्व आजूबाजूच्या परिसरातील पण लोक येतात आणि ह्या वस्तू खरेदी करतात. हा एक छानसा उपक्रम दरवर्षी करत असतो. नमस्कार. अहमदनगर महिला मंडळ संस्थेचं बालक मंदिर हे आहे. ह्या वास्तूमध्ये आपण उभं आहोत. 65 वर्षांची ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो. विशेषतः मुलांना व्यवहार चातुर्य, व्यवहार कौशल्य यावं म्हणून आम्ही दिवाळीच्या पूर्वी जेव्हा परीक्षा आटोपतात त्यावेळेस दिवाळी बाजार हा मांडत असतो आणि मुलं त्यांच्या कल्पनेने छोटी छोटी काही उपक्रम आणि छोट्या वस्तू इथे तयार करून आणतात आणि ते विक्रीसाठी बसत असतात आणि आजूबाजूचे रहिवासी जाणारे येणारे सगळेजण ती खरेदी करत असतात. त्यामध्ये आकाशदिवे आहेत, पणत्या आहेत, रांगोळी, रंग, नेलपेंट, शोच्या वस्तू काही काही दिवाळीच्या दृष्टीने आणि मुख्य म्हणजे दिवाळीच्या फराळासाठीच्या वस्तू, निरनिराळ्या चटण्यासुद्धा आणि मुलांनी केलेले आकाशदिवे आणि त्याही पुढचं म्हणजे फुलांच्या कुंड्या आणि पणत्या. तर हे मुलांच्या कौशल्याला वाव देणारी ही गोष्ट आहे. सगळे आमचे शिक्षकही ह्याला खूप सहकार्य करतात. मुलांना इतका उत्साह आणि आनंद असतो आणि मुख्य आपण तयार केलेली वस्तू विकून त्याच्यापासून पुढंपर्यंत त्यांना पैसा मिळतो ह्याचं त्यांना ह्या वयात खूप आनंद असतो. तर ह्या उपक्रमाला आम्हाला नगरच्या ह्या दिल्ली गेट परिसरातनं खूपच उत्तम प्रतिसाद मिळतो आणि शाळेतले आमच्या शिपाई लताबाई ढोणे आणि मुख्याध्यापिका सोनग्राबाई आणि सर्व शिक्षक याला इतकं सहाय्य करतात आणि त्यामुळेच हा उपक्रम आमचा यशस्वी होतो. बालक मंदिर महिला मंडळ शाळेतून मुख्याध्यापिका सौप्रेमलता शामदास सोनग्रा. तर नेहमीच आम्ही विविध कार्यक्रम राबवतो. आपण कार्यानुभव हा एक उत्तम प्रकारे आपल्या शाळेमध्ये घेतला जातो किंवा विविध वस्तू आणि सध्या लागणाऱ्या आवश्यक मेंदीकोन, राखी मेकिंग वगैरे ह्या जर आपण घेतल्या मुलांना एक कौशल्य निर्माण होतं आणि त्यातून त्यांना छोटा मोठा उद्योग तयार करता येतो. नोकरी मिळेलच अशी काही गॅरंटी नसते, पण छोट्या छोट्या मुलांना जर हे स्वावलंबन शिकवलं तर त्यांना खूप छान स्वतःच्या पायावर उभं राहता येतं आणि व्यवहार कुशलता करता येते. हाच यामागचा फळ आहे. नमस्कार. मी सौ अस्मिता संतोषूर बालक मंदिर महिला मंडळ शाळेत गेले 30 वर्ष काम करते. आमच्या शाळेत कला, कार्य, शारीरिक शिक्षण आणि सर्व शालेय विषय अतिशय तळमळीने शिकवले जातात. आत्ता विद्यार्थ्यांनी जो दिवाळी बाजार भरवलेला आहे त्याच्यात मुलांच्या स्वतःला हाताला काम आहे आणि स्वतः मुलांनी पण त्या रंगवलेल्या आहेत. शाळेत त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे. कार्यानुभवामध्येच आम्ही त्यांच्याकडनं आकाश दिले खूप सुंदर पद्धतीने करून घेतले, ते मुलांनी स्वतः दिले आणि या व्यतिरिक्त इतरही वस्तू घरातील पालकांनी स्वतः करून दिलेल्या आहेत. मुलांना खरेदी विक्री, जमा खर्च, नफा तोटा या सगळ्या प्रत्यक्ष फील्डवर्कवर कळल्या पाहिजे.
म्हणून हा उपक्रम आम्ही आवर्जून राबवतो. याआधी पण बऱ्याच वेळेला दिवाळी बाजार संक्रांत बाजार भरवलेला आहे. मुलांना याच्यात खूप आनंद होतो आणि अगदी वर्गात मागे असणारी मुलंसुद्धा या कामात इतकी प्रॉम्प्टली पुढे येतात आणि त्यांना आनंद मिळतो. खरंच हसत खेळत शिक्षण जे आहे तो जो हे तत्व या उपक्रमातून साध्य होतं. या उपक्रमावेळी मुख्याध्यापिका प्रेमलता सोनग्रा, पर्यवेक्षक अस्मिता सूळ, शिक्षिका अश्विनी मेंद्रे, मनीषा कुलकर्णी, वैशाली सातपुते, निरुपमा देशपांडे, अर्चना वाघ आदी उपस्थित होत्या. पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.